बंधू आणि भगिनींनो, सर्वांना रामकृष्ण हरी। अधिक मासाचा आजचा 19वा दिवस आहे आणि आज आपण अधिक मास मातमेकथेतील 19वा अध्याय श्रवण करणार आहोत। हा अध्याय शेवटचा असून हा अध्याय ऐकल्याने किंवा श्रवण केल्याने किंवा पठन केल्याने संपूर्ण अध्यायाचे फल मिळते अशी या अध्यायाची महती आहे। तर आपण हा अध्याय मनोभावे संपूर्ण ऐकावा। असे सांगितले जाते की अधिक मासामध्ये आपण जेवढे दान धर्म व्रत पूजा पठन किंवा मग वाचन करतो धार्मिक ग्रंथांचे, याचे महात्म्य हे इतर दिवसांपेक्षा 10 पटीने अधिक आहे आणि या अधिक मासाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे। जास्त वेळ न घेता चला तर मग आपण हा अध्याय सुरू करूया। अधिक मास महात्म्य अध्याय 19वा। श्री गणेशाय नमहा। जय जयाजी श्री गुरु समर्था, भाविकांते मोक्षदाता, अनाथनाथा कृपावंता, करुणाकरा दीन बंधो, अगाध भक्तीचा महिमा, भक्तप्रिय सर्वोत्तमा, भक्तिवीण निरर्थक जन्मा, प्राणी यांचा निर्धारे, या लागी भाव धरून अंतरी, प्रचित घ्यावी शरीरी, आत्मप्रचित गुरु प्रचित वरी, शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे, म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य, स्वये बोलिला श्री अनंत, ही जाणीजे शास्त्र प्रचित, ऐका दृष्टांत दुसरा, वक्ता वदेल अर्थांतर, तो जाणीजे गुरु कृपा साचार, भाव धरूनी उकलावे अंतर, मग साक्षात्कार आत्मप्रचिती, एवं तिन्ही प्रचिती घेऊनी, प्रवर्तावे श्रुते जनी, या उपरी मलमास कथनी, श्रोते जनी परिसावी, लक्ष्मी नारायण संवाद, तोची श्रोतिया करू विशद, ऐका विचक्षण सावध, जेणे हरेल वेद मानसी, श्रीराबधीजा वदे पुरुषोत्तमा, अनुपम्य ऐकिलाजी महिमा, तरी पुढील परिसावे नेमा, कवणे परी आचरावे, कवण उद्धरो निगेला, कवणे नेम असा साधिला, हातव विस्तार आगळा, कृपा करून वदावा, ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला चक्रपाणी, म्हणे ऐके हो शोभ कल्याणी, एकाग्र करून मानस, मेरू सिंधो तू नगरी वर्तते बहुविस्तरा, नामना शिवपुरी ख्याता शिव स्याती प्रिया सदा, गोकर्णस्य गिरे पार्श्वे प्रासादट्टलभूषिता, बह्वाचर्यवती रम्या रम्यचत्वर शोभिता, नाना ब्राह्मण संयुक्ता क्षत्रियेच्च विराजिता, वैश्ये शूद्रेस्तथान्येश्च संयुक्ता सत्यवादिभिः, तस्यामासीत् सदाचारः शूद्रकच्चिद्वरो गृही, नाम्नापि विप्रदासोऽसौ कमर्नापि तथा विदाः, तस्य पत्नी विप्रदासीसा नाम्ना शुभलक्षणा, साध्वीपतिपरापत्युराज्ञा सन्निता सदाः, मेरुतळाची आठाई जाण शिवकांची नगरी विस्तीर्ण, ब्रह्मसमुदाओ परिपूर्ण अध्ययन घरोघरी, गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे, शूद्र क्षेत्री सर्वधर्म वसे, वेद मार्गे वर्तती पै, वेद मर्यादानुलंघिती कोणी, ब्राह्मणा पूजिती वर्ण तिन्ही, श्रोतस्मार्त अवग्रणी, सदाचारे ब्राह्मण वर्तती जे, नगराची रचना अति अद्भुत, पाहून जननयन तटस्थ होत, रम्य गोपुरे लखलखीत, बरवी झळकत रविकिरणे, तया नगरी एक शूद्र जाण, नाम तयाचे विप्रदास म्हणून, बाहाताती सर्व ही जण, सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा, एका विप्राचिया घरी करुण सेवाचा करी, निरंतर वर्ते सदाचारी विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा, तयाची भार्या पतिव्रता पूर्ण नुलंघी कदापति वचन, तेही विप्रसेवा करुणी जान कुटुंब रक्षण करिता ती, या उपरी एके दिनी मलमासे संधि जाणुनी, विप्रमेळात एक क्षणी स्नाना लागुनी चालिले, तवते शूद्र कामिनी विनवी भ्रतारा लागुनी, समस्त जग मिळोनी स्नाना लागुनी जाता ती, तरी आपण वर्णहीन याती, केवी न घडेल पुण्य प्राप्ती,
द्रव्य ही नाही संचिती जे दान पद्धती करावी या लागी प्राणनाथा पाही विप्रा संगाते चला सर्वही दान धर्माते धनते नाही परिकरू देह पवित्र स्नाने करून पवित्रता ऐसी वदतसे जनवार्ता या लागी विप्राते प्रार्था न्यावे तत्वता समागमे ऐसे ऐकुन उत्तर द्रवले शुद्राचे अंतर मग प्रार्थुनिया द्विजवर निघाला सत्वर कुटुंबेशी यात्रेचा समुदाओ पातला गोकर्ण क्षेत्रा प्रतियाला पाहुन तेथीच्या गंगा जळा तटस्थ झाला समुदाओ गंगा पाहताच नयनी तात्काळ पात का हो उधुणी समग्र जन स्नाना लागुनी तये स्थानी उतरले नित्य करिती स्नान दानास यात्रा राहिली एक मास विप्रासवे शूद्रई स्नानास स्त्रिये सहित जातसे नित्य स्नान विधि सारुनी मग पुष्प बिल्वादी आणुनी नित्य पूजितसे शिव भवानी भावार्थ मनी आगळा उभयता जाऊनी वनात काष्टा भारा आणिती नित्य त्याचा विक्रय करून सत्य द्रव्य संचय करिता ती मौन्य न बोलती कवणासी नक्त राहती उपवासी सायंकाळी सारिती भोजनासी नित्य नेमेसी वर्तत ऐसे व्रत संपूर्ण एक मास उभयता आचरली निर्दोष पाप जळाले निःशेष नाही लवलेश तिळभरी मग संचयो जो धनाचा नित्य विक्रय काष्टाचा तो काढून या तयाचा व्यय करीते पै झाले यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन त्रयच दशक अपूप अन्न केले अर्पण द्विजाते मग शेवटी ते उभयतां भोजनी बैसले तत्वता घेऊन विप्रांची मंत्राक्षता बिराड मार्गी चालिले तव नवलवर्तले तये क्षणी रात्र झाली एक यामिनी तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला विक्राळ वदन भयंकर लंब बाहो विशाळ शरीर मुख पसरुनी क्षुधातूर धावला समोर ग्रासावया तया ते पाहून उभयांनी तटस्थ ठेले तया स्थानी तव दैव योगे करुनी अपूर्व कहाणी पै झाली पुण्य शरीरी शुद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत क्रूर भावना निरसुन तेथे झाला बोलता शुद्राते मने महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण मी तव शुधीत पिशाच जाण करावया भक्षण आलो तुम्हा परितव दर्शने समाधान पावन झाले माझे मन तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरी उक्र व्याघ्र नाना परी क्षुधाहारी हिंडतसे परिक्षुधान धाय सर्वथा या क्षुधेत फिरे मी तत्वता तव दृष्टीस देखिले अवचिता विप्रदासा तुझ लागी तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी देऊनिया पुण्य औषधी भव भय व्याधी हरावी ऐकुन तयाचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर म्हणे तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी कवण पापास्तव पाहे पिशाच देह लाधला आहे तो सावे लवला आहे पुढे उपाय विचारू एरू म्हणे ऐके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रज वंशी राजा होतो पराक्रमी तेज पुंजा शत्रु सहज पाया तळी सर्वांवरी दरारा पाहे कापती सर्व ही राये यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापांचे पुण्यलेश नाही सर्वथा स्वप्नी नेणे धर्मवार्ता मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या परद्वार असंख्यात मज घडले अपरमित माझी या पापा नाही गणित सौख्या अमित भोगिले आप पर नेणे सर्वथा प्रजेते नागवी तत्वता त्यांची या शापे मजता ताक्षय रोग लागला पै त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमदूती कर्शुनिया अंग दुर्धर माझा पाप भोग जाणुनी जाचिती मजलागी मी दान धर्म केलाच नाही अतीत अभ्यागत नेणे काही तीर्थ पर्वणी स्वप्नी पाहिली नाही पापिष्टे
द्रव्य असूनी माझे पदरी मी तव तीर्थ दान न करी सरली आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकिले मज मग तेथे बहु पस्तावलो अहा देवा स्वधर्म आचरलो पापाते मी नाही भ्यालो मद बळे करूनिया मग तेथे उपावन से काही हिमपुटी जालो स्वदेही द्रव्य जोडिले तेही राहिले जेथेची तेथेची व्यर्थ गेली माझी वयसा पाप बळे जोडिला पैसा संसार कारणी सर्व आशा शेवटी नाशा पावलो मिळोनी काका मामा आत्या बंधु भगिनी आणि चुलत्या मिळोनी या मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा वहिणी सुना जावई काका मामी आपा आबा सर्वांनी वेढिले मज लागी धनलोभे शेवटी अंतकाळ आला सकळ जाली सभोवती गोळा हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनासाठी म्हणती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायाचे सर्व लेणे ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली सर्व आटले तये काळी सोडविता बळी न दिसे पये काळाचे मुखी हुनी सर्वथा न देखो कोणी सोडविता या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्ष पंथा स्मरावे एका सद्गुरु वाचुनी उपावनाहीच त्रिभुवणी तोची सोडवी काळापासुनी इतरांची कहानी न चलेची ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवरवी पडता झालो तेवे बहुत जाजावलो कूस मूसलो अंतरी तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणी आते त्या माझी नेऊनी टाकिती एकावरी एकरी चविती उसंत नाही निघावया प्रती बुचकळ्या घेती एकाएक तव टोले देती यमदूत मागुते आत लोटित नाकी तोंडी भरत नरकतो ऐसो जाचणी दिवस बहुत भोगिली सहस्र वर्षे पर्यंत शेवटी मज काढुनी देत पिशाच योनित टाकिले तेथे क्षुधा लागता बहुत परिसंकीर्ण रंध्र मुखात कवळ मध्ये अडकत क्षुधा शांत न होय उदक प्राशनासी नाही संवदनीचे किंवा अशौच देही निर्मळ पाहता ती नाही ऐसी देही दुःख यातना वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी आमुचे घर ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा या लागी भाकितो करुणा कृपाळू तू तापसी राणा देऊन काही पुण्यदाना निवारी यातना माझी हे अवघे गेले सुखाचे सांगाती शेवटी झाली हे माझी गती कृपा सागरा दया मूर्ती करी निवृत्ती पापाची एवढा उपकार करी सुकृत बांधी आपुले पदरी चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडे नमी ऐसी करुणा दीनवाणी ऐकुन शूद्र द्रवला अंतकरणी मग उदक करी घेऊनी संकल्पुनी सोडित मने महापुरुषा ऐक तू तव कर्म पात की देख तू ते पाहुनी अधिक दया माते उपजली तरी सप्त दिन स्नानाचे फळ मी आचरी जो केवळ मल महात्माचे निर्मळ ते हे जळ असे पये या सप्त दिनाचे पुण्य करुण तुझे पाप क्षाळण तात्काळ जाई उद्धरुण ऐसे म्हणून उदक सोडिले ते उदक पडता प्रेत हस्ती तेथे आश्चर्य झाले श्रोती अवधारा हो परमप्रीती महापातकी उद्धरला तात्काळ दिव्य देह पावला प्रेत भाव सर्व लोपला तव अकस्मात देखिला घंटा रव स्वर्गीचा दिव्य विमान स्वर्गी हुन तात्काळ उतरले तये क्षण लखलखित देवगण उभे येऊन ठाकले पिशाच उद्धरला तात्काळ विमानी बैसवनी गेला ते वेळ नेत्री पाहते झाले सकळ म्हणती धन्य फळ स्नानाचे मलस्नान अघाध महिमा कृपाळू तो सर्वोत्तमा धन्य या शूद्राच्या नेमा केले कर्म अघटित स्वये पुण्याचे दान केले ऐसे कधी देखिले ना ऐकिले ऐसिया पापिया ते उद्धरिले
अनुपम्य केले या शूद्रे आश्चर्य करून सर्वांनी येऊन लागत शूद्र चरणी जय जयकार गोकर्णी प्रवर्तला आदरे। मग नाना परिदिव्यान्न ठाई ठाई विप्रभोजन होता पुराण कथा श्रवण आनंद पूर सर्वांते ऐसा मलमास स्नान महिमा निवेदिला श्रोतया तुम्हा जो कथिला सार्वभौमा श्री विष्णु लक्ष्मी ते तोची प्राकृत भाषे वैखरी भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी न्यून पूर्ण तो चतुरी क्षमा मजवरी पैकी जे मल महात्मा अगाध महिमा जेणे संतोष पुरुषोत्तमा मनो निधरिजे अति नेमा अनुक्रमे संपादावा काही धन न लागता बहुत फुकाचे पुण्य असे जोडत या लागी साधावे हिताहित हेच विहित सर्वदा शेवट कोणी कोणाचे नाही एकटे पडणे लागे प्रवाही धन धान्यते सर्वही राही जेथिल तेथेची या लागी करा काढा काढी साधा बापांनो लवड सवडी जेणे सुटे काळाची ओढी ऐसी तातडी करावी शेवट कोणी कुणाचे नाही एकटे पडणे लागे प्रवाही धन धान्यते सर्वही राही जेथिल तेथेची या लागी करा काढा काढी साधा बापांनो लवळ सवडी जेणे सुटे काळाची ओढी ऐसी तातडी करावी। इति श्रीमल मास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणाचे संमत मनोहर सुत विरचित एकोण विशो अध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु हरि ओम। इति एकोण विशो अध्याय संपूर्ण। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। तर बंधु आणि भगिनींनो अशा प्रकारे आपला अधिक मास महात्म्य कथेतील 19वा अध्याय संपूर्ण झाला। अधिक मास महात्म्य पोथीतील हा अध्याय शेवटचा होता। हा अध्याय श्रवण केल्याने अनंतपटीचे पुण्य मिळते आणि संपूर्ण 19 अध्यायाचे फळ मिळते अशी आख्यायिका आहे। तर बंधू आणि भगिनींनो अधिक श्रावण मास सुरू झाल्यापासून मी संपूर्ण अध्याय अपलोड करू शकलो नाही, परंतु काही अध्याय मी अपलोड केलेले आहेत आणि या अध्यायामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहिले। आता हा अध्याय शेवटचा असून आता अधिक मास आणखी 3 वर्षांनी येईल, त्यानंतर आपण पुन्हा अधिक मासामध्ये अशा पद्धतीचे पठन करणार आहोत। तर मला थोडंसं दुःख होत आहे, वाईट वाटत आहे की आपण एवढ्या दिवस तुम्ही सहकार्य केलं, मीही याचं पठन केलं, हा एक योगायोग होता, भगवंताची कृपा होती, भगवंताचा आशीर्वाद होता, म्हणूनच आपण हे सर्व करू शकलो। तर हा व्हिडिओ हा अध्याय आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस केल्यावर आपल्याला आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि आपण आमचे नवीन व्हिडिओ पाहू शकाल। भगवान नारायण, भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी प्रार्थना करतो, अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण भेटूया अशाच नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये। ओम नमः शिवाय।